नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया। जॉर्ज फ्लॉइड, ब्रेना टेलर आणि जॉन लुईस यांच्या पुतळ्यांचं अनावरण न्यूयॉर्कच्या युनियन स्क्वेअरमध्ये करण्यात आलं। जॉर्ज फ्लॉइडचा भाऊ टेरेन्स फ्लॉइड प्रदर्शनाच्या निर्मितीमध्ये कार्नापुची आणि कॉन्फर्ट आर्ट ग्रुपशी जवळून सामील होता। आमच्यासाठी वंशभेद संपुष्टात आणण्याची आणि एकत्र येण्याची संधी असल्याचं त्यानं म्हटलंय। इथं खास विविध शिल्पांचं पुतळ्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। यात प्रत्येक मूर्ती कापलेल्या लाकडाच्या थरांनी बनवलेल्या होत्या, तसंच त्यांना सोनेरी रंग देण्यात आलेला आहे। वयाच्या 9व्या वर्षी आईच्या विश्वासातल्या एकानं तिचं लैंगिक शोषण केल्याचं ग्लोरिया एस्टेफान या अमेरिकन सुपरस्टारनं एका मुलाखतीत सांगितलंय। रेड टेबल टॉक या कार्यक्रमात तिनं जाहीरपणे या संदर्भातली कबुली दिलेली आहे। तो आमच्या कुटुंबातला होता पण जवळचा नसल्याचं तिनं सांगितलं। यावेळी तिच्यावर अत्याचार झाल्याचंही तिनं म्हटलंय। दक्षिण पूर्व आशिया आणि त्या पलीकडे मोठ्या प्रमाणावर संघर्ष निर्माण झालेला आहे आणि हा संघर्ष रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडून प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय कारवाईचं आवाहन करण्यात आलेलं आहे। संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या अहवालात या संदर्भात अनेक बाबी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। म्यानमारला लोकशाही सुधारणेच्या मार्गावर परत आणण्यासाठी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय समूहांनी देशांनी मदत करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलंय। जमिनीवर ते मदत पुरवतात पण गरज असलेल्या 3 दशलक्ष लोकांपर्यंत मदत पोहोचत नसल्याचं म्यानमारचे संचालक अँड्रू करकूड यांनी म्हटलेलं आहे। इस्रायल आणि बहरीन राजकीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या वर्षानुवर्षाच्या कराराला आता दुजोरा दिलेला आहे। छोट्या आखाती देशानं इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांना निमंत्रण दिलं असून पहिल्यांदा राजधानीत त्यांचा दूतावास सुरू झालाय। दरम्यान बेन गरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक सोहळा झाला। दरम्यान अब्राहम करारावर स्वाक्षरी झालेली आहे, त्यामुळे इस्रायलच्या कराराला बळकटी मिळाली आहे। जूनमध्ये परराष्ट्र मंत्री झाल्यापासून लॅपिड यांनी मोरक्कोला भेट दिली, त्यानंतर दूतावासाचं कार्यालय सुरू करण्यात आलं, त्यामुळे हा क्षण ऐतिहासिक असल्याचं संयुक्त निवेदनादरम्यान सांगितलं गेलंय। रोहिंग्या नेत्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी हजारो रोहिंग्या निर्वासितांनी गर्दी केली। कुतुपालोंगमध्ये ही गर्दी झालेली होती। रोहिंग्या निर्वासितांचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मोहिबुल्लाह यांची बांगलादेशमधल्या एका छावणीत अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली। ते एक प्रमुख निर्वासित नेता म्हणून काम पाहत होते आणि आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये मुस्लिम वांशिक समुदायाचं प्रतिनिधित्व करणारे प्रवक्ता म्हणून काम करत होते। अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या बैठकीसाठी त्यांनी 2019 व्हाईट हाऊसला भेट दिली। त्यांची हत्या झाल्याची कबुली अद्याप कोणत्याही गटानं दिलेली नाही। नायजेरियात दुर्गम गावांवर झालेल्या हल्ल्यात मदामाई आणि अबुम या भागांमध्ये 12 जण ठार झालेले आहेत। त्यांच्यावर नायजेरियातल्या नागरिकांनी अंत्यसंस्कार केलेत। पीडितांना मादामाई गावात अंत्यसंस्कारासाठी शवपेटींमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। हल्लेखोर बंदुका आणि चाकू घेत मादामाई गावात आले। यावेळेला त्यांना विरोध करणाऱ्या 38 जणांना त्यांनी ठार केलं। अनेक जण या हल्ल्यात जखमी झाले। या सगळ्या घटनेनंतर गावात शोककळा पसरलेली आहे। नायजेरियातल्या काही भागांमध्ये हिंसाचाराच्या चक्रात स्थानिक आणि मेंढपाळ यांच्यातही मोठा संघर्ष सुरू आहे। इक्वेडोरमधनं धक्कादायक बातमी आहे। गेल्या आठवड्यात ग्वायाकिलमध्ये कैद्यांचे शेकडो नातेवाईक जेलच्या बाहेर जमले होते। या कैद्यांना जेलमध्ये मारलं गेल्याची माहिती मिळाली होती आणि यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी तुफान गर्दी केलेली होती। तुरुंगात 2 टोळ्यांमध्ये मोठा संघर्ष झाला। यात जवळपास 116 जण ठार झाले तर 80 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली। यानंतर तुरुंग परिसरात तणावाचं वातावरण होतं। दरम्यान या घटनेनंतर क्राईम लॅबच्या बाहेर शेकडो लोक जमले होते। पोलीस मृतदेह ओळखण्यासाठी काम करत आहेत। काही मृतदेह
जे आहेत त्यांची ओळख पटण्यासारखी नाही। या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष गिलर्मो लासो यांनी अक्षरशः आणीबाणी सदृश स्थिती जाहीर केली आहे। लॉस एंजेलिस मधल्या एका उपनगरातल्या औद्योगिक क्षेत्रात लागलेली आग अद्यापही धुमसती आहे। लॉस एंजेलिस काउंटी अग्निशमन दलाने ट्वीट करून या संदर्भातली माहिती दिलेली आहे। ही आग विझवण्यासाठी 115 अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत। विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही आग नियंत्रणात आणण्यात लवकरच यश मिळणार असल्याचं सांगितलं गेलंय। स्लोवाकियाच्या पंतप्रधानांनी उन्हाळ्यात जंगलांमध्ये जिथं वणवे पेटलेले होते त्या ठिकाणी भेट दिलेली आहे। ग्रीसच्या अग्निशमन दलांच्या जवानांनी या वणव्यांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। एडवर्ड हेगरनी ग्रीसच्या नॉर्दर्न अटिका या प्रदेशाला भेट दिली जिथं जंगलांमध्ये भीषण आग लागलेली होती। यावेळेला स्लोवाकियानं ग्रीसला 75 अग्निशमन इंजिन्स पाठवलेली आहेत ज्यामुळं मोठ्या प्रमाणावर आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं आहे। हेगर यांनी म्हटलंय की स्लोवाकियानं ग्रीसला दिलेल्या मदतीमुळं दोन्ही देशांमधले संबंध आता आणखीनच दृढ झालेले आहेत। पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा 72वा राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी तियाननमेन स्क्वेअरवर हजारो नागरिक जमलेले होते। यावेळेला मोठ्या उत्साहात ध्वजारोहण झालं। राष्ट्रध्वजाला एस्कॉर्ट करणाऱ्या ऑनर गार्ड्सचा एक समूह तियानमेन चौकात गेला। यावेळेला ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलेलं होतं। युरोपियन युनियनच्या मध्यस्थीनं सर्बिया आणि कोसोवो यांनी त्यांच्या परस्पर सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी एक करार केलेला आहे। या संबंधित गुरुवारी घोषणा झालेली आहे। कोसोवोच्या सरकारनं 10 वर्षांचा करार संपल्याचं जाहीर केलं आणि त्यामुळे देशात येणाऱ्या कार्समधून सर्व परवाना प्लेट काढून टाकण्याचा नवीन नियम लागू करण्यासाठी सीमांवर विशेष पोलीस दल तैनात करण्यात आलेलं आहे। कोसोवोच्या नव्या नियमांचा निषेध करत कोसोवोनं आपली सीमा बंद केलेली आहे तर नागरिकांना ही सीमा पार करायची असल्यास त्यांना केवळ पायी प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। दरम्यान सर्बियन लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर्स कोसोवोच्या सीमेजवळ घिरट्या घालतायत, उड्डाण करतायत। युरोपियन युनियनचे मध्यस्थ मिरोस्लाव लाचकार यांनी 3 कलमी योजना ट्विट केली आहे ज्यामध्ये कोसोवो पोलीस युनिट मागे घेण्याची तसंच कोसोवो सर्बिया नाकाबंदी उठवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। अफगाणिस्तानमध्ये वेतन आणि सेवांसाठी पैसे परत केले नाहीत तर मोठं मानवी संकट येण्याची भीती वर्तवण्यात येते आहे। अफगाणिस्तानमधली परिस्थिती सध्या भीषण आहे। दुष्काळ आणि गरिबीमुळं अन्नधान्याची कमतरता वाढणार आहे असं अलेक्झांडर मॅथ्यू यांनी म्हटलंय। आरोग्य सेवा कमी केल्यानं अनेक संकटं येत आहेत। ग्रामीण भागातल्या नागरिकांना यामुळं मोठा धोका निर्माण झालाय। फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना 2012च्या बेकायदेशीर मोहिमेसाठी वित्त पुरवठा केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं। त्यांना 1 वर्ष नजर कैदेत ठेवण्यात येणार आहे। इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग ब्रेसलेट घालून कोर्टानं त्यांना घरी शिक्षा भोगायला परवानगी दिलेली आहे। फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष सार्कोझी यांनी मे आणि जूनमध्ये खटल्यादरम्यान चुकीचं काम केल्याचं नाकारलं। या निर्णयाविरोधात अपील करून शिक्षा स्थगित होईल असं त्यांनी सांगितलंय। दरम्यान या निर्णयासाठी सार्कोझी पॅरिस न्यायालयात उपस्थित नव्हते। माजी बॉक्सिंग दिग्गज मॅनी पॅकियाओ यांनी फिलिपीन्समध्ये मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी अध्यक्षपदाची उमेदवारी नोंदवलेली आहे। 8 विभागातील विश्वविजेता आणि फिलिपीन्सच्या सिनेटरनं रिंगमधनं निवृत्ती जाहीर केलेली होती। गेली 26 वर्ष रिंगमधली त्यांनी गाजवली। फिलिपीन्समध्ये भ्रष्टाचार आणखी असह्य होत असल्याचा आरोप त्यांनी त्यांचे माजी सहयोगी अध्यक्ष रॉड्रिगो दुतार्ते यांच्या प्रशासनावर केलेला आहे। बाल्कन देशांचं भविष्य युरोपियन युनियनमध्येच आहे असा पुनरुच्चार युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला लेयन यांनी केला आहे। आम्हाला बाल्कन राष्ट्रांचा सहभाग हवा आहे।
संबंध मित्रत्वाचे आहेत असेही त्या म्हणाल्या. क्रोएशिया बोस्निया या देशांना जोडणाऱ्या पुलाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळेला त्या बोलत होत्या. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी बार्सिलोनामध्ये आयोजित 41व्या इंटरनॅशनल मोटर शोला हजेरी लावली. त्यावेळी स्पेनचे राजे फिलिप 6वे हे सुद्धा उपस्थित होते. कॅटलन समर्थक 150 जणांनी यावेळेला राजेशाहीचा निषेध करत मोर्चा काढला. बार्सिलोनाच्या प्लाझा डी एस्पाना इथं आंदोलक एकत्र आले होते आणि त्यांनी या प्रदेशावर स्पॅनिश राजाचं राज्य मान्य नसल्याच्या घोषणाही दिल्या. ग्रीसच्या पंतप्रधानांचा श्वान सध्या प्रचंड चर्चेत आहे. पंतप्रधानांना भेटायला आलेल्या अनेक नेते देखील आता या श्वानाला ओळखू लागलेत. गुरुवारी ग्रीस आणि स्लोवाकिया या दोन्ही देशांच्या पत्रकार परिषदेतही त्याच्या भुंकण्याचा जोरदार आवाज आला. आतापर्यंत पीनट पाहुण्यांना दारात भेटत होता, पहिल्यांदाच तो पत्रकार परिषदेतही पोहोचलाय म्हटल्यावर एकच हशा पिकला होता. वर्ल्ड स्ट्रे ॲनिमल्स डेच्या निमित्तानं मिस्टोटाकिस यांनी पीनटला एप्रिलमध्ये दत्तक घेतलेला आहे. गुरुवारी सकाळी स्पेस एक्स 23 कार्गो ड्रॅगन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातनं परत निघालं. स्थानकातल्या वैज्ञानिक प्रयोगांचे नमुने घेऊन स्पेस एक्स 23 कार्गो ड्रॅगन पृथ्वीकडे परततंय. नासाच्या फ्लोरिडामधल्या केनेडी स्पेस सेंटरजवळ काही तासातच ड्रॅगनचं आगमन अपेक्षित असल्याचं मोहिमेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं. बहरीनच्या विमानसेवेतल्या गल्फ एअरचं विमान इस्रायलला दाखल झालं. मनामा तेल अवीव दरम्यानचं हे पहिलं थेट विमान आहे. बेट गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाला वॉटर सल्यूट देण्यात आला. हा ऐतिहासिक क्षण असल्याचं बहरीनचे हवाई उड्डाण विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे. न्यूयॉर्कमधल्या एका फिजिकल थेरपिस्टला कोविड लस घेण्यापासून तात्पुरती सूट देण्यात आलेली आहे. त्यांना विश्वास आहे की न्यायाधीश ऑक्टोबरच्या सुरुवातीला दिल्या जाणाऱ्या निर्णयामध्ये ही सूट कायम ठेवतील. एक फेडरल न्यायाधीश कायदेशीर आव्हानांचा विचार करून अशी सूट घटनात्मकदृष्ट्या आवश्यक आहेत का यावर अभ्यास करतायत. बहुतेक ही धार्मिक सूट वस्तुस्थितीवर आधारित होती की मी गेल्या 1.5 वर्षांपासून कोविड काळात सेवा देणाऱ्यांपैकी एक होतो असं या फिजिओथेरपिस्टनं म्हटलेलं आहे. बुधवारी स्लोवेनियाच्या राजधानीत लहान युरोपियन युनियन राष्ट्रातल्या कोरोना व्हायरसविरोधी कठोर उपायांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून पाण्याचे फवारे सुद्धा मारले. आंदोलकांनी पोलिसांवर बाटल्या आणि इतर वस्तू फेकल्या. सुमारे 10,000 आंदोलक घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर ल्युब्लझानाच्या उत्तरेकडील एक प्रमुख महामार्ग रोखण्याचा प्रयत्नही झाला. स्लोवेनियामध्ये महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे. ब्रिटनला जाण्यासाठी रेडलिस्टमधल्या देशांमधनं दक्षिण आफ्रिकेला वगळण्याच्या मुद्द्यावर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी चर्चा केल्याचं दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी म्हटलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेची बाजू त्यांना समजावून सांगितली. यावर सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. क्युबाची राजधानी हवानामध्ये समुद्र किनारे गुरुवारपासून पुन्हा एकदा खुले झालेले आहेत. शहरातल्या 90% रहिवाशांचं लसीकरण झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येतही मोठी घट झालेली आहे. परवानगी मिळाल्याचं समजताच अनेकांनी लगेचच समुद्र किनाऱ्यांकडे धाव घेतली. रशियामध्ये सलग 3 दिवस कोरोना बळींची संख्या वाढल्यानं लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय. जुलै महिन्यापेक्षा नवीन संक्रमितांची संख्या वाढल्याचं आरोग्य यंत्रणांनी सांगितलंय. बुधवारी 857 तर मंगळवारी 852 कोरोना बळींची नोंद झाली आहे. तर गुरुवारी 23,888 नव्या संक्रमितांची नोंद झाली आहे. स्पेनच्या ला पाल्मा बेटावरच्या ज्वालामुखीचा गुरुवारी संध्याकाळी सुद्धा उद्रेक होतच होता. अटलांटिक महासागरात हा लावा वाहू लागल्यानं बेटाचा पृष्ठभाग विस्तारतोय. तसंच ज्वालामुखी पाण्याच्या संपर्कात आल्यावर ते आणखी कठोर होत आहे असं युरोपियन युनियनच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. उपग्रह प्रतिमांनी बेटाच्या काही
फोटोग्राफ्सना प्रसिद्धी दिलेली आहे। जवळपास 338 हेक्टरवरचे खडक विचळले, तसंच लावा प्रवाह कोणत्या दिशेने जाऊ शकतो हे देखील चिंतेचं कारण होतं। 1 सप्टेंबरला पहिल्यांदा उद्रेक झालेल्या ज्वालामुखीमधून निघणारा वितळलेला द्रव पदार्थ अजूनही प्रवाहित होता। अटलांटिकच्या एका उंच कड्यावरनं तो घसरत होता, त्यामुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केलेली आहे। हवाई बेटातल्या किलोवेया या सक्रिय ज्वालामुखीचा बुधवारी उद्रेक झाला। हवाई वॉल्केनोज नॅशनल पार्क मधलाच हा एक भाग आहे। उद्रेक होण्याआधी भूगर्भात हालचाली जाणवल्यानं सतर्क झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यानंतर उंचापर्यंत लाव्हारस उसळत असल्याचंही बघायला मिळालं। जर्मनीच्या केल शहराला बुधवारी संध्याकाळी चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला। शहराच्या अग्निशमन दलानं ही माहिती दिली। काही जण या तडाख्यात गंभीर जखमी झाले, यातल्या 6 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। काही भागातल्या घरांचंही मोठं नुकसान झालंय। शिखर परिषदेच्या शेवटच्या दिवशी इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्रागी यांनी अनेकांची भेट घेतली आहे। त्यांनी 31 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ग्लासगो आणि स्कॉटलंडमधल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान परिषदेसाठी आपल्या शिफारसी पाठवणार असल्याचं सांगितलंय। बदलांची गरज असल्याचं सांगत त्यांनी या मुद्द्यांवर अधिक भर दिलेला आहे। पोप फ्रान्सिस यांनी बुधवारी तरुण पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं। त्यांनी प्रौढांना कार्बन उत्सर्जन रोखण्याच्या आश्वासनांची पूर्तता करण्याचं आवाहन केलेलं होतं। याला प्रोत्साहन देण्यासाठी राजकीय नेते योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षाही व्यक्त केली। पोप फ्रान्सिस यांनी मिलानमध्ये 3 दिवसीय युवा हवामान मेळाव्याला एक व्हिडिओ संदेश दिला, ज्यामुळे ग्रेटा थनबर्ग आणि वेनेसा नकातेसह सुमारे 400 कार्यकर्ते प्रभावित झालेले होते। उत्तर कॅलिफोर्नियामध्ये लागलेला वणवा आता आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। या वणव्यात 185 घरांचं मोठं नुकसान झालंय। आग लावल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या अलेक्झांड्रानं आपण निर्दोष असल्याचं म्हटलंय। या आगीमध्ये 34 चौरस किलोमीटर क्षेत्राचं नुकसान झालंय। कॅलिफोर्नियामधल्या वणव्यात जखमी झालेल्या अस्वलाच्या पिलाची सॅन डिएगो ह्युमन सोसायटीत काळजी घेतली जातीय। या पिलाचे पंजे आगीमध्ये होरपळले होते आणि त्याच्या आईचाही शोध अजूनही लागू शकलेला नाही। हे पिल्लू 7 महिन्यांचा आहे। याआधीही आईपासून दुरावलेल्या 3 पिलांसह आता या पिलाचीही काळजी घेतली जातीय। रमोना वाईल्ड लाईफ सेंटरमध्ये सध्या 6 पिलांची काळजी घेतली जातीय। काही काळानंतर त्यांना जंगलामध्ये सोडलं जाणार आहे। मेक्सिकोमधून हैतीच्या निर्वासितांना त्यांच्या मायभूमीत पाठवलं जात आहे। पोर्टो प्रिन्सकडे 70 जणांना पाठवण्यात आलंय। टवास्कोच्या विला हेरमोसा विमानतळावरून या विमानानं उड्डाण केलं। यात 41 पुरुष, 16 महिला आणि 13 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। अमेरिकेतून सुद्धा हैतीची राजधानी पोर्टो प्रिन्सकडे निर्वासितांना पाठवण्यात आलं। या वर्षाच्या जानेवारी ते जुलैपर्यंतच्या काळात मेक्सिकोनं 85 जणांना हैतीला परत पाठवलेलं आहे। बोलिव्हियामधल्या 5 शहरातल्या कोका उत्पादक शेतकऱ्यांचा संघर्ष अजूनही कायम आहे। पोलिसांनी यावेळेला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आंदोलकांना शहराच्या मध्यभागापासून पांगवलं। बोलिव्हियामध्ये साधारणपणे 1 लाख कोको फार्म्स आहेत। बोलिव्हिया देशाच्या काही भागात कोकोची शेती कायदेशीर आहे। कोको युनियनद्वारे व्यवस्थापित केलेल्या नियुक्त बाजारात कोको पानांची खरेदी आणि विक्री हा कायदेशीर व्यवसाय आहे। ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर मध्ये आपण इतरही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया। जॉन लेनन यांच्या 33 मिनिटांच्या ऑडिओ रेकॉर्डिंगच्या कॅसेटची 58,240 डॉलर्सना विक्री झाली आहे। 51 वर्षांपूर्वी डेन्मार्कमधल्या चौघांनी जॉन यांची मुलाखत घेतली होती। यात बीटलच्या अप्रकाशित गाणं देखील असल्याचं समजतंय। 5 जानेवारी 1970 साली हे रेकॉर्डिंग झालं होतं। लेनन आणि त्यांची पत्नी योको डेन्मार्कमधलं त्यांचं वास्तव्य, वैश्विक शांतता या विषयावर संवाद साधतायत। 1969 सालच्या गिव्ह पीस अ चान्स आणि रेडिओ पीस ही दोन्ही गाणी यात त्यांनी गायलेली आहेत। नेदरलँड्सच्या रेडिओ स्टेशनसाठी याची निर्मिती झालेली होती, पण ती प्रकाशित मात्र झालेली नव्हती।
दी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसनं चित्रपट निर्मितीसाठी तयार केलेल्या अकॅडमी म्युझियमचं उद्घाटन करण्यात आलं. 2011 साली याची घोषणा करण्यात आली. 2016 पर्यंत म्युझियम पूर्ण होईल असा अंदाज होता, पण ते आता पूर्ण होऊ शकलेलं आहे. फोर्ड मोटर कंपनी 11.4 बिलियन डॉलर्स खर्च करून 3 नवीन व्हेकल बॅटरी फॅक्टरी आणि असेंब्ली प्लांट उभारणार आहे. यामुळे तब्बल 10,800 नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. केंटकी आणि टेनेसीमधल्या मोठ्या भूभागावर 2025 पर्यंत हे कारखाने उभे राहणार आहेत. या सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.